नमस्कार, आजचे मजेदार कार्य सॉक्स पासून ससा बनवणे। असे कार्य केल्याने मुले त्यांच्या संभवतालच्या वस्तूंपासून नवीन गोष्टी बनवायला शिकतील, त्यांचा कलात्मक विकास होईल। आज आपण मोज्यांपासून ससा बनवणार आहे। त्यासाठी मी इथे एक मोजा घेतला आहे। हा बघा, जुना मोजा आहे। त्याला मी इथे असा वरून कापून घेतला आहे। हा खा मोजा आहे आणि हा बघा, असा मी कापून घेतला आहे कैचीने। तांदूळ आहेत, तांदळाऐवजी तुम्ही रेती वाळू वापरू शकता। दोन धागे घेतले आहेत, एवढ्या आकाराचे साधे धागे आहेत हे। बस आपण सुरू करूया। आता आपल्याला ह्याचं तोंड असं उघडून मोज्याचं हे तांदूळ आहे ते आत भरायचे आहे, किंवा तुम्ही रेतीही भरू शकता। बघा, हे असे तांदूळ टाकून तुम्हाला ह्या मोज्याला असं वरून बांधून घ्यायचं आहे। हा बघा, हा असा तुम्हाला वरून बांधून घ्यायचा आहे। हे बघा, ही अशी गाठ मारून झाली की हा आपला मोजा असा दिसेल। मग तुम्हाला परत हा असा एवढा भाग जे तुम्हाला हाताने बघायचा आहे आणि हा मधून वरती मोठा गोळा आणि वरती छोटा गोळा आणि खालून मोठा तुम्हाला असा परत अजून एक धाग्याने बांधून घ्यायचा आहे। हे बघा असं, हे बघा अशी गाठ झाल्यानंतर हा झाला आपला ससा। आणि हे जे आपण कापलेले दोन बाजू आहेत त्यांना तुम्ही असं फिरवून टाका। हे झाले आपले ससाचे कान। हा बघा झाला आपला किती छानपैकी मोज्याचा ससा, हा उभा पण राहतो। हा बघा, हा बघा, मग तुम्ही घरी असा ससा मुलांकडनं करून घ्या। जेव्हा मुलं असा ससा बनवतील आणि हो, कार्य पूर्ण झाल्यानंतर मुलांचे फोटो व्हिडिओ ग्रुपवर नक्की शेअर करा।